नमस्कार, मी सर्पमित्र संत सुतार आणि तुम्ही पाहता सर्पमित्र संत सुतार यूट्यूब चॅनल. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आत्ताच आम्हाला प्रगतचे बागायदार अंकुशमाळी यांनी फोन केला होता. त्यांच्या घराजवळ एक साप आढळून आलेला आहे आणि साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचं शेड पण पहा. आणि हा फरशीच्या आणि भिंतीच्यामध्ये बसलेला आहे. इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टल कोबरा, मराठीत नागदा त्या असा फुल साईज साप आहे. त्याला आम्ही आता लगेच पकडत आहे. येत नाही सर याच्यात न्यूरोटॉक्सिनचं विष आहे. असं प्रकार साप चावलं तर जवळच्या जिल्हा सरकार हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागतात. पेशंट जवळ 3 तास वेळ असतो. 3 तासाच्या आज जर तुम्ही जिल्हा सरकार हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर याची लस घेतल्यानंतर त्या नाक चावलेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आणि याचे नागदात ते सापाय ओळख तोंड मोठे आणि अंगावर घासारखे खवले खवले टिपके टिपके असतात. बरण्या मोठी बरं टॉपन का भया माग आता ते महाग माझ्याकडे बघायला लागलं रग्गीलाय. वा वा वा. आणि आता कसं आहे पावसाचं झालं, पाऊस पडायला लागला आहे. त्याच्यामुळे यांच्या हॉलामध्ये पाणी गेल्यानंतर असं साप हळूहळू बाहेर पडायला लागला आहे किंवा बक्षेश्वर घरा आसपास किंवा घरात आढळतात. आणि असा फुल साईज असा इंडियन स्पेक्टल कोबरा आणि मराठीत नागदाचा असा फुल साईज साप आहे. आणि हा नाग याची लांबी सरासरी 6 फुटापर्यंत वाढू शकते. आणि 2 कलरमध्ये साप आढळतो, एक लाल कलरमध्ये आणि एक काळ्या कलरमध्ये. त्याचा जेव्हा धोका वाटल्यानंतर तर असा तो खाना काढून समोरच्याला दर्शवतो की माझ्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून माझ्यापासून लांब व्हा म्हणून असा फुटकारून खाना काढून अग्रेसिव्ह झाला रे चिडलेला आहे. बोलत पाहिजे त्याला नाही आहे बाबा त्याला ओरपाडावं लागते. हो राह दे होल पाडा लवकर नाही तर कुठं वेळ तेवढ्यात शिफ्टी तर डीपीटो सरकार. हां लय मोठे पाडण बघरे बाबा छापडे छापडे घ्या की छापडे पूर्ण मऊ छापडे प्लेन असेल छापडे. आणि
आता या भरणीमध्ये बंद करायला काय करता याला ऑक्सिजनसाठी ओले पडलेले त्या भरणीला हे भरणी दाखव भरणीला ऑक्सिजनसाठी ओले पडलेले आहेत त्याच्यामुळे हा ऑक्सिजन पुरेपूर घेऊ शकतो आता याला बंद करत आहे गडबड करू नको सारा सारा तसं बसते छापडी आणते का नाही छापडी कशाने बसवते त्याला काय आता परत अन्न असं उचलायला लागते पण बाहेर आलो छापडी घरात नाही बसते बसते दाबा बसते पण जरा श्याम भाषेबी होती सारा 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 थोडे शिफ्ट राहिले दाबा बस धरा धर तसली छापडी नाही मोठी नाही जरा चांगली आहो टोपण होल पाले तुम्ही काय केलं काय होत नाही बघा नवीन माणूस आहे बसला नाही हात नीट नाही सिस्टीम आज बघितली साफ दाखवलं काय बघितलं आपण काय करतो आधी दमवत आताच ह्या नागरिक सफर पकडलेला आहे आणि अंकुश माळी आणि संपूर्ण ह्या सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद ह्या नागजात्य सापाला जीवदान दिलेलं आहे अशा प्रकारे साप घराच्या आसपास किंवा माणूस त्या आढळल्यास जवळच्या वनाधिकाऱ्याला बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि जास्तीत सापांना वाचवण्याचा प्रयत्न करा सापाचा परामर्श धन्यवाद अंकुश माळे यांच्या घराजवळ पकडलेला नागजात्य सापाला आता आम्ही निसर्गाला सांगण्यात सोन्यासाठी आलो आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता हा हळूहळू निसर्गासांगत चाललेला आहे.